मलिकवाड ग्राम पंचायतीसाठी चुरशीने 23 अर्ज दाखल, काँग्रेस भाजप गटातच मुख्य लढत। ग्रामपंचायत निवडणुकीचा अर्ज भरण्याच्या आज शेवटच्या दिवशी दोन्ही गटाकडून चुरशीने शक्ती प्रदर्शनाने अर्ज दाखल करण्यात आले। ग्रामपंचायतीच्या 8 जागांसाठी 23 अर्ज निवडणूक अधिकारी टी के कांबळे यांच्याकडे दाखल झाले आहेत। मलिकवाड ग्रामपंचायतीच्या 3 प्रभागातून 8 सदस्य निवडले जाणार आहेत। या निवडणुकीसाठी शुक्रवारपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली होती, मात्र मंगळवारपर्यंत उमेदवारांनी अर्ज भरण्याकडे पाठच फिरवल्याने बुधवारी शेवटच्या दिवशी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांनी झुंबड उडवली होती। मंगळवारी बाळासाहेब उर्फ लक्ष्मण आप्पासाहेब पाटील यांचा वार्ड क्रमांक 2 मधून एकमेव अर्ज दाखल झाला होता। त्यानंतर आज बुधवारी सायंकाळी अखेर वार्ड क्रमांक 1 मधून सामान्य गटातील पदासाठी 4, मागासवर्गीय अ गटातून 3, सामान्य महिला गटातून 3, तर परिशिष्ट जमाती वर्गातून 3 अर्ज दाखल झाले आहेत। वार्ड क्रमांक 2 मधून सामान्य गटातून 3, तर मागासवर्गीय महिला गटातून 2, तसेच वार्ड क्रमांक 3 मधून सामान्य गटासाठी 2, तर परिशिष्ट जाती गटातून 3 इतके अर्ज दाखल झाले आहेत। मुख्यतः काँग्रेस भाजप गटातच जोरदार रस्सीखेच लागणार असल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे, मात्र आज गुरुवारी अर्ज छाननी झाल्यानंतर शनिवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आणखीन काय घडामोडी घडतील यावर निवडणुकीचे भवितव्य स्पष्ट होणार आहे। तालुक्यातील सर्वात लहान असलेल्या या ग्रामपंचायतीत चुरस कितपत होणार हे अवघ्या 2 दिवसात स्पष्ट होणार आहे।